अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या। प्रस्तुत पाठात सन्माननीय लेखक पाटणी यांनी विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे जी महती आपल्याला ठिकाणी सांगितली। या विश्वाचा पसारा अफाट आहे। म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही डॉक्टर विश्वेश्वरय्यांची अद्भुत अशी निर्मिती आहे। डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य यांना लाभले। विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुडम। त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात। अशी ही नावातली विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला अवतरलेली दिसून येते। मित्रांनो, आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन आपल्या आजूबाजूला वावरत असतो। तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा आपल्या मनाला अधिक महत्व देतो। लक्षात घ्या, विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री सांगितलेली आहे। म्हणजे या 5 सूत्रांवर किंवा या 5 सूत्रांचा अवलंब करून त्यांनी आपलं जीवन जगण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे। शालेय शिक्षण घेत असताना विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखी झाले। खरपाता परिस्थिती बेताची होती, पण आई मनाने श्रीमंत होती, तशीच जिद्दही होती।